ऑर्डर आलेला होता. ही व्हरायटी पितंबर व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटला. फक्त एक महिना पण अजून कम्प्लीट नाही झाला, एकदम व्यवस्थित कॅनोपी आहे. पण मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम हा झेंडूला हा विल्टिंग असतो, म्हणजे ज्याला शेतकरी पिचका म्हणतात, जे फ्युजिरम विल्ट, फ्युजिरम फंगस या फंगसने डेव्हलप होईन विल्टिंग ही तयार होते. तुम्ही आता बघू शकता, तुम्हाला एक प्लॉट दाखवतो मी. हे बघा, इकडं विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे. ते हा जो झाड आहे हा निकामी होतो मित्रांनो. तर अशा वेळेस काय करायचं, त्याला ब्लू शाईन 3 लिटर जर दिला ना, हा जागेवर स्टॉप होतं. त्याच्यानंतर तुम्ही मेटलॅक्झेल, रोको, ब्लू कॉपर हे वापरल्यानंतर याच्यावर कंट्रोल मिळत नाही. तर अशा वेळेस काय होतं, शेतकऱ्यांचा खर्च जास्त होतो. तुम्हाला एक लाईव्ह कंट्रोल करून दाखवलेला मी प्लॉट दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, हे विल्टिंग आलेलं प्लॉट. त्याच्यानंतर आम्ही ब्लू शेंड सोडलो, एक स्प्रे दिला. त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता त्याच झाडाला नवीन शेंडा निघलेला आहे. म्हणजे हे जी विल्ट आहे ही जागेवर स्टॉप झालेली, हे वाळलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मेटलॅक्झिलने अगोदर कंट्रोल मिळत होतं, पण बरंच आता काय झालं आहे, रेजिस्टन्स पॉवर वाढलेली आहे फंगसची, त्यामुळे शेतकऱ्याला जसं पाहिजे तसं रिझल्ट मिळत नाही आहे. तर अशा वेळेस काय होतं, शेतकऱ्याचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होतो मित्रांनो, शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. तुम्ही बघू शकता इथं पण या झाडाला पूर्ण नवीन शेंडा निघलेला आहे. हे बघा, हे खाली आपला थ्रिप्सचा आणि माईटचा अटॅक झालेला होता, हा जागेवर कंट्रोल केला, त्याच्यानंतर हा नवीन शेंडा निघलेला आहे. मित्रांनो, अशा वेळेस जर तुम्हाला काही अडचण असलीच ना, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सोल्युशन कसं मिळवायचं हे सांगू शकतो मी तुम्हाला. जर काही अडचण आलीच तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, आणि आता इथून पुढं कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ येतील तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.